नमस्कार। हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे। पितृपक्षात पूर्वजांचे भक्तिभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते। असे मानले जाते की पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुख समृद्धी देतात। पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि तो पुढे 15 दिवस चालत असतो। पितृपक्षात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे देखील मानले जाते। बघा, यंदा आहे पितृपक्ष, तो म्हणजे 29 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे आणि 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे। हिंदू कॅलेंडरनुसार अशी माहिती आहे। तर ऐका, यंदा अतिरिक्त श्रावणामुळे 59 दिवसांचा होता, त्यामुळे या कारणास्तव उपवास आणि सण 12 ते 15 दिवस उशिरा येतील। दरवर्षी पितृपक्ष सप्टेंबर महिन्यातच संपतो, परंतु यावर्षी अधिक मासामुळे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे। आता श्राद्ध तिथी जाणून घ्या। 29 सप्टेंबरला पौर्णिमा श्राद्ध असेल, 30 सप्टेंबरला प्रतिपदा श्राद्ध म्हणजेच द्वितीय असेल आणि 1 ऑक्टोबरला असणार आहे तृतीय श्राद्ध, 2 ऑक्टोबरला आहे चतुर्थीचा श्राद्ध, 3 ऑक्टोबरला पंचमी, 4 ऑक्टोबरला षष्ठी श्राद्ध आहे, 5 ऑक्टोबरला सप्तमी, 6 ऑक्टोबरला अष्टमी, 7 ऑक्टोबरला नवमी, 8 ऑक्टोबरला दशमी आणि 9 ऑक्टोबरला आहे एकादशी श्राद्ध, 11 ऑक्टोबरला आहे द्वादशी श्राद्ध, 12 ऑक्टोबरला आहे त्रयोदशी श्राद्ध, तर 13 ऑक्टोबरला आहे चतुर्दशी श्राद्ध, 14 ऑक्टोबरला आहे सर्व पितृ अमावस्या। पितृपक्षातील श्राद्धाचे काय महत्त्व आहे? पितृपक्षाच्या काळात पितरांचे श्रद्धेने स्मरण करून श्राद्धविधी केले जातात। पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवण्याचे विशेष महत्त्व आहे। श्राद्ध कर्म केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो। तर श्रोते हो, अशा प्रकारे 2023चा हा पितृ पंधरवडा लवकरच संपूनही जाईल, लक्षातही येणार नाही। तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा। धन्यवाद।